पाहिला हो आई साई उठ रे लवकर उठ ना आना आई माझी तयारी झाली आहे चहा ठेवला असेल तर लवकर दे मला गृहपाठ पूर्ण करायचा आहे हो बेटा साई झालं का फक्त 2 मिनिट थांब एकच चिकन आहे बाकी एकच मान रुलर जे आले उपाडले उद्या पहिले मग तयारी करस अरे बापरे 10 वाजले अजून जेवण बाकी आहे आई झालंय का तुझं हो बेटा बस जेवायला बस रे इतला काय वाकडा तिकडा होई रे ना अभ्यास करा आणि बोमणी आणि चालला तर स्टाईल मारायले जेवायला बट पहिले आई चल येतो ग हो बेटा सांभाळून जा मम्मी चल ना तर फड गुड मॉर्निंग टीचर गुड मॉर्निंग सुटा गुड मॉर्निंग टीचर मूर्खा कोणी कडचा बस खाली चला मुलांना तुमचा गृह पाठ दाखवा व्हेरी गुड एक्सलेंट वंडरफुल हँड राइटिंग थैंक यू टीचर साई तुझा टीचर अपूर्ण आहे खेळायला गेलो होतो काय खेळायला काय तू ना बेटा हा गे
झाड पा, तुझी आज इंटरव्ह्यू आहे, व्यवस्थित उत्तर देशील। तू केलेले परिश्रमाची आणि मेहनतीची ही एक कसोटी आहे। जर तू या कसोटीत पास झालास तर तुझे पुढचे भावी आयुष्य नक्कीच उज्ज्वल ठरेल। ही जिद्द कायम असू दे आणि भविष्यात सर्वांना सज्ञान आणि आपल्या देशाचा जबाबदार नागरिक म्हणून ओळख करून दाखव, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करते। जा बेटा, तुला वेळ होईल, आई आशीर्वाद दे। What is your name and where are you from? What is your name and where are you from? Sir! Sir, Ingraji samjat nahi, aa rani mai chara. Tujhe naav kay aahe ani tu kutun aalay? मन नाव साई आणि मी माझं गाव तिथे। सॉरी, आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकत नाही कारण तुमची वर्तणूक आणि तुमची भाषा आमच्या कंपनीसाठी नक्की हानिकारक ठरेल। तुम्ही जाऊ शकतात। मे आय कम इन सर? यस प्लीज। हॅव अ सीट। What is your name and where are you from? My name is Swarup Vishwanath Patil. I am from Andhra Pradesh, Shirpur, Dhule. Where do you complete your education? Me maje shikshan RC Patel College Shirpur madhye purna kelele ahe. Tujhe shikshan kay zale ahe? Me computer engineering purna kelele ahe. आम्ही तुम्हाला जॉब का द्यायचा? माझा प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी आणि एका चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी मिळेल। लहानपणापासून मी केलेले काम जितक्या प्रामाणिकपणाचे होते तितक्या जिद्दीने मी या कंपनीसाठी काम करेन। या कंपनीची प्रगती हे एकमेव माझे ध्येय असेल। यू आर सिलेक्टेड। थँक्यू। माझे प्रिय माय बापांना एका छोट्या नाटकातून शिक्षणाचे महत्त्व काय हे दाखवण्याचा एक हा छोटासा प्रयत्न केला। आम्हाला नाही माहीत तर तुम्हाला आवडला का नाही, पण प्रयत्न केला आम्ही ती खरी परिस्थिती दाखवण्याचा की जी आज आपण पाहत आहोत। खरंच आपण पालकांचे एक कर्तव्य आहे की आपला मुलगा कोणत्या वातावरणात राहत आहे। खरंच माझे माय बापांना शिक्षणाला तितकेच महत्त्व द्या जितके महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिले। आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असाल। नाटकाद्वारे नाटक सादर करताना आमच्याने काही चुका झालेल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा। समाज सुधारण्यासाठी आणि शिक्षणाला महत्त्व प्राप्त होण्यासाठी आम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न। धन्यवाद। आमच्या या कार्यक्रम